आपले मुख्य ऋतू किती आहेत? तीन, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो, असे ऋतुचक्र चालूच असते. आपले इंग्रजी महिने किती आहेत? 12, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. इंग्रजी महिने किती आहेत? 12. तर ह्या इंग्रजी महिन्यांची विभागणी ऋतूनुसार केलेली आहे. पहा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या चार महिन्यात पाऊस पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या चार महिन्यामध्ये पावसाळा असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्यामध्ये हिवाळा असतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यांमध्ये उन्हाळा असतो. पहा, पण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपल्याला खूपच गरम होतं, खूप उकाडा होतो, खूप उष्णता हवामानामध्ये, वातावरणामध्ये खूप उष्णता वाढलेली असते, त्यामुळे आपल्याला खूप गरम होतं. आणि आपल्याला मग आठवण येते कोणाची? तर पावसाची. आपल्याला कधी एकदा पाऊस पडेल असे वाटत असतं. आणि मग एकदा जून सुरू झाला की पाऊस पडायला सुरुवात होते. सगळीकडे छान वातावरण पसरतं, आपल्याला खूप आनंद होतो. पहा, आपण ज्या पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो, तो पाऊस आला की आपल्याला खूप आनंद होतो, आपण त्या पावसाचे स्वागत करतो. आणि पहा, आज जी आपण कविता पाहणार आहोत, पळघमवरती टिपरी पडली हिची कविता पाहणार आहोत, ह्या कवितेमध्ये पावसाचे वर्णन केलेले आहे. पाऊस आल्यानंतर सृष्टीला कसा आनंद होतो, आपल्याला कसा आनंद होतो, ह्याचे वर्णन ह्या पळघमवरती टिपरी पडली ह्या कवितेमध्ये केलेले आहे. पळघमवरती टिपरी पडली ह्या कविते पळघमवरती टिपरी पडली ह्या कवितेचे कवी आहेत राजा ढाले. कवितेचे कवी आहे राजा ढाले. राजा ढाले या कवींनी कविता लिहिलेली आहे. सर्वप्रथम आपण ह्या कवितेचे वाचन करूया. ज्या विद्यार्थ्यांकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तक उघडा, पान क्रमांक 6. ज्या विद्यार्थ्यांकडे पुस्तक नाहीये त्यांनी स्क्रीनवरती पहा. पळघमवरती टिपरी पडली, कवितेचे कवी आहे राजा ढाले. पळघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. पळघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे परडते, ढगात गडगड गडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग थर थर तरंग. थेंबाभोवती जलात उठती तरंग थर थर तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊसधारा मध्येच मारा पान पान सळसळून. पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. चला तर मग सर्वांनी आपण ह्या कवितेचा अर्थ समजावून घेणार आहोत. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम. पहा, पडघम हे एक चर्मवाद्य आहे. बालमित्रांनो, पहा, ढोलकी, ताशा, डफली, डमरू, ढोल ही वाद्य आहे. ही आपण कधी वापरतो?
लग्न समारंभात गणेशोत्सवात ही डोल ह्या वाद्यांचा आपण वापर करतो। आता पहा हे जे पडगम आहे, हे पडगम हे एक प्रकारचे चर्मवाद्य आहे, चर्मवासे म्हटलेले आहे। तर ह्या काठ्या ह्यांना कवीने टिपरी म्हटलेले आहे। तर ह्या टिपऱ्या ह्या पडगमवरती वाजवल्यानंतर जसा आवाज येतो पहा तडम तडतड तडम, पडगमवरती टिपरी वाजवल्यानंतर आवाज कसा येतो तडम तडतड तडम। ह्या ज्या काठ्या आहेत ह्या टिपऱ्या आहेत ह्या पडगमवरती वाजवल्यानंतर कसा आवाज येतो तडम तडतड तडम। आता टिपऱ्या म्हणजे काय, आपण टिपऱ्यांची आठवण आपल्याला कधी होते नवरात्रामध्ये होते, दांडिया गरबा खेळताना आपण टिपऱ्यांचा वापर करतो हो ना। तर ह्या टिपऱ्या कवीने म्हटलं आहे की पडगमवर जेव्हा टिपरी वाजवल्यानंतर जसा आवाज येतो तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम। आता कौलारांवर जेव्हा पावसाचे थेंब पडतात म्हणजे पाऊस पडतो पडतो कौलारांवर, जे कौलारावर जेव्हा पाऊस पडतो कौलावर जेव्हा पाऊस पडतो त्या पावसाचा आवाज देखील पडगमवरती जेव्हा टिपरी पडते तेव्हा जेव्हा आवाज होतो तडम तडतड तडम, तसाच आवाज कौलारावर जेव्हा पाऊस पडतो म्हणजे पावसाचे थेंब पडतात तसाच आवाज होतो। कवी काय म्हणताय, जसा जशी पडगमवरती टिपरी पडते तेव्हा तडतड तडम असा आवाज येतो, तसाच कौलारावर जेव्हा पाऊस पडतो कौलांवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा देखील तडम तडतड तडम असा आवाज होतो। म्हणजे दोन्हीचाही आवाज अगदी सारखा आहे। पहा पुढे पहा, म्हातारी हरभरे भरडते, म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम। तर म्हातारी म्हणजे काय, तर वृद्ध स्त्री। हरभरे, हरभरे म्हणजे एक कडधान्याचा प्रकार आहे, हरभऱ्यांची उसळ सर्वांना आवडते। आणि भरडते म्हणजे काय, तर धान्य जाडसर दळणे। पहा पूर्वीच्या काळी लोक हे जातं धान्य दळण्यासाठी, धान्य भरडण्यासाठी हे जातं वापरत असत। आता म्हातारी हरभरे भरडते, पहा ह्या जात्यामध्ये धान्य दळत असताना म्हणजे हरभरे भरडत असताना जसा आवाज येतो कसा आवाज येतो पहा ढगात गडगड गडम। पहा म्हातारी जात्यावरती, म्हातारी म्हणजे वृद्ध स्त्री, जात्यावरती हरभरे भरडत असताना हरभरे गळत असताना भरडत असताना जेव्हा जसा आवाज येतो कसा आवाज येतो पहा ढगात गडगड गडम, गडगड गडम असा आवाज येतो। जसा त्या जात्यामधून आवाज येतो तसाच ढगातून देखील आवाज येतो। पहा ढगात गडगड गडम, जसा जात्यातून आवाज येतो तसाच पाऊस पडायला लागल्यानंतर ढग जेव्हा ढगांचा जेव्हा गडगडाट सुरू होतो तसाच आवाज येतो। म्हणजे दोन्हीचाही आवाज सारखा आहे, जात्यातून येणारा आवाज आणि ढगांचा होणारा गडगडाट दोन्हींचाही आवाज सारखा आहे असे कवी म्हणतात। हा पुढे पहा, थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम, पावसाच्या थेंबासोबत वीज देखील कोसळत आहे। पहा पाऊस जेव्हा पडतो पावसासोबत वीज देखील कोसळते, वीज देखील चमकते ना, वीज देखील कोसळते। कडम कडकड कडम, जेव्हा वीज चमकते वीज कोसळते तेव्हा तिचा आवाज कसा येतो कडम कडकड कडम। ढगांचा आवाज कसा येतो, ढगांचा आवाज ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट। आता बालमित्रांनो पुढे पहा, थेंबा भवती जलात उठती तरंग थरथर तरंग। आता पहा पावसाचे थेंब, जल म्हणजे पाणी, जल म्हणजे काय तर पाणी। आता पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात म्हणजे पावसाची सर जेव्हा जमिनीवर येते, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सर्वत्र
पाणी झालेले असते, पाणी साचलेले असते. पहा, तरंग थरथर तरंग काय, लाटा लहरी. पहा, सर्वत पाऊस पडलेला असतो आणि पाऊस पडलेला असल्यामुळे सगळीकडे पाणी साचलेले असते आणि त्या पाण्यामध्ये पावसाचा पावसाचे थेंब जेव्हा पडतात तेव्हा त्या पावसाच्या थेंबाभोवती पहा लाटा म्हणजे तरंग थरथरतात, लाटा उमटतात. पहा या चित्रामध्ये पहा, थेंबा भवती जलात उठती तरंग थरथर तरंग, म्हणजे काय तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सर्वत्र पाणी साचलेले असते आणि त्या पाण्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पुन्हा जेव्हा पावसाचे थेंब पडतात तेव्हा तिथे लाटा लहरी म्हणजे एक डिझाईन पहा तयार होते, लाटा लहरी आपल्याला दिसून येतात आणि ह्या लाटा म्हणजे तरंग थरथरतात. पहा लाटा लहरी उमटतात. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पहा पावसात मुले नाचू लागली आहेत, पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गरम होतं पण पाऊस पडायला लागला की आपल्याला आनंद होतो, हो ना. मग पाऊस पडायला लागल्यानंतर मुलांना देखील आनंद होतो, मुले भिजायला जातात आणि त्यामुळे पहा नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. आनंदाचे तरंग पसरलेले आहे आणि मुले पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत. उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं, गरमा होतो, उकाडा होतो, पाऊस पडल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो आणि पाऊस पडायला लागल्यानंतर मुले देखील पावसात भिजण्याचा आनंद घेतात. सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पहा आनंदाचे तरंग पसरले आहेत. आता पुढे पहा सर्वांनी, पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून. पाऊस धारा मध्येच वारा, पाऊस पडताना पडत असतानाच मध्येच वारा देखील सुटलेला असतो आणि पानांची पानांचा आवाज कसा येतो, सळसळ. पानं देखील सळसळून जातात म्हणजे पानांचा आवाज कसा येतो, सळसळ असा पानांचा आवाज येतो. झाडांच्या पानांचा कसा आवाज येतो, सळसळ. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. धरतीच्या रंध्रातून, रंध्र म्हणजे काय, धरती म्हणजे काय, तर जमीन. धरती म्हणजे जमीन आणि रंध्र म्हणजे काय, तर धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण. जमिनीवरील मातीचे बारीक कण, तर धरतीच्या म्हणजे जमिनीच्या धरतीच्या कणाकणातून, रंध्रारंध्रातून म्हणजे रंध्रारंध्रातून म्हणजे कणाकणातून संगीत आले जुळून. संगीत जुळून आलेले आहे. पहा ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, पानांची सळसळ आणि पावसाचे पाऊस जेव्हा कौलांवर पडतो तो आवाज कसा होतो, तडम तडतड तडम. कौलांवर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आवाज कसा होतो, तडम तडतड तडम. म्हातारे हरभरे भरडते ढगात गडगड गडम. जात्यावरती जेव्हा हरभरे भरडत असताना जात्यातून निघणारा जो आवाज आहे तसाच आवाज ढगा ढग जेव्हा गडगडतात ढगातून येणारा जो आवाज आहे गडगडाट म्हणजे ढग कसे ढगातून येणारा जो आवाज आहे गडगडाट तो अगदी सारखाच आहे. पहा ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, पानांची सळसळ, पानांचा होणारा आवाज पानांची सळसळ, ह्या सगळ्या आवाजाचं एक संगीत जुळून आलेले आहे असं कवी म्हणतात. आणि पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे, सगळीकडे आनंद पसरलेला आहे आणि पावसामध्ये पाऊस पडल्यामुळे मुलं देखील अंगणामध्ये, अंगण म्हणजे काय सांगा, अंगण म्हणजे घरापुढची मोकळी जागा, अंगणामध्ये मुलं देखील भिजायला गेलेली आहेत. तर अशा प्रकारे या आज ह्या पडघमवरती टिपी पडली कविता आपण अभ्यासलेली आहे. पडघमवरती टिपी पडली ही कविता आपण आज अभ्यासलेली आहे आणि ह्या कवितेमध्ये
पावसाचे वर्णन केलेले आहे, पावसामुळे पसरलेला आनंद किंवा पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर बालमित्रांनो, पळघमवरती टिपरी पडली या कवितेमध्ये पावसामुळे वातावरणामध्ये झालेले सुंदर बदल आपल्याला दिसून आलेले आहे। आज आपण पळघमवरती टिपरी पडली ही कविता अभ्यासलेली आहे। ही कविता राजा ढाले ह्या कवींनी लिहिलेली आहे। आता पहा, इथे शब्दार्थ मी लिहिलेले आहे। पहा, पळघम म्हणजे एक चर्मवाद्य, टपोरे म्हणजे मोठे, भरडणे म्हणजे धान्य जाडसर दळणे, कोसळणे वेगाने आणि जोराने पडणे, कोसळणे म्हणजे वेगाने आणि जोराने पडणे, जल म्हणजे पाणी, अंगण म्हणजे घरापुरची मोकळी जागा, धरती म्हणजे जमीन आणि धरतीच्या धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण। तर शब्दार्थ देखील आज आपण ह्या कवितेतून अभ्यासलेले आहेत। ह्या कवितेचे तुम्हाला सुंदर हस्ताक्षरात लेखन वहीमध्ये करायचे आहे आणि वाचन देखील करायचे आहे, आणि हे शब्दार्थ सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहायचे आहेत, आणि ह्याचा फोटो मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे। धन्यवाद।